हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज मस्त ताज पापलेट मिळाले आणि मी आज पापलेट फ्राई तुम्हाला दाखवणार आहे। त्याचे इंग्रेडिएंट आपण बघूया। इथे मी पापलेट स्वच्छ धुवून त्याचे पीस कट करून घेतले आणि हळद घेतली आहे, मिरची पावडर घेतली आहे, मीठ घेतलं आहे, लिंबू घेतलं आहे आणि इथे मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण याचं हिरवं वाटप केलं आहे। रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही सम प्रमाणात घेतलं आहे आणि तेल घेतले शॅलो फ्राई करण्यासाठी। आता हे पापलेट जे आहे त्याला आपण सगळं मॅरिनेशन करून घेऊया। त्याच्यासाठी सुरुवातीला मी इथे मीठ घालते आहे, ते चवी प्रमाणे आपण ॲडजस्ट करून घालायचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हळद। कुठल्याही सी फूडमध्ये हळद हा खूप महत्त्वाचा घटक आहे। त्याच्यानंतर मिरची पावडर घालते इथे। तुम्हाला कसं तिखट हवं त्याप्रमाणे आपण हे ॲडजस्ट करायचं आहे प्रमाण। आणि ह्याच्यानंतर मी हिरवं वाटप जे घेतलं आहे, मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे सगळं घातलेलं हिरवं वाटप आहे, हे मी घालून घेते। आणि इथे आंबटपणा थोडा येण्यासाठी लिंबू पिळून घेते। आता हे जे सगळं आहे लिंबू आणि इतर साहित्य हे सगळं पापलेटला मस्तपैकी मॅरिनेशन करून घेऊया। त्यांनी त्याला छान टेस्ट येईल। आणि मॅरिनेशन करून एक 5 ते 10 मिनटंच फक्त मी हे ठेवलं आहे आणि लगेच मी आता शॅलो फ्राय करण्यासाठी त्याला कोटिंग करून घेते। त्याच्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ ह्याचं जे मिश्रण घेतलं आहे त्याच्यामध्ये ही जी आपण मॅरिनेशन केलेली कापं आहे पापलेटची ती व्यवस्थित घोळवून घेऊया आणि त्याला छान कोट करून घेऊया। असे एक मी करून घेतलं आहे आणि बाकीची पण मी सगळ्या कापांना असे कोटिंग व्यवस्थित करून घेते। त्याने त्याला छान क्रिस्पीनेस येतो। सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। एका बाजूला मी तवा पण तापत ठेवला आहे। इथे लोखंडाचा तवा घेतला आहे मी, त्याच्यावर तेल घालून घेते। शॅलो फ्रायज करायचं आहे त्या प्रमाणात तेल घालून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर ही जी आपण कोट केलेली पापलेटची काप आहे ती व्यवस्थित ठेवून घेऊया। आता दोन्ही बाजूने आपल्याला ही छान गोल्डन येल्लो असा कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे। ते 1-2 मिनटं झाली आहेत माझी एका बाजूची होत आली आहेत कापं, तर दुसऱ्या बाजूला मी परतून घेते। मस्त त्याला कलर आलेला दिसतो आहे आणि आलं लसणीचं जे वाटप आपण लावलं आहे हिरवं वाटप त्याचा एकदम फ्लेवर पण खूप छान येतो। तर दुसऱ्या बाजूने पण आपण ही व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेऊया। इथे तुम्हाला तांदूळ आणि रवा याच्याऐवजी दोन्हापैकी काही एक जरी वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता। दुसऱ्या बाजूने ही आपली कापं मस्त रेडी आहे, तर ही मी छान सर्व करून घेते। तुम्ही पण करून बघा आणि मला नक्की कळवा।